आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले डॉक्टर संग्राम इंदोरे खरं तर व्यवसायानं डॉक्टर आहेत, पण त्यांनी एक अमूल्य असा खजिना महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या दुर्गप्रेमींसाठी, महाराष्ट्राला इतिहास प्रेमींसाठी आणलेला आहे. ते महाराष्ट्रातलं गड किल्ल्यांवरचं पहिलं कॉफी टेबल कुक आहे. एक फार मोठी गोष्ट आहे ही माझ्या दृष्टीनं, कारण जसे राजस्थानातले किल्ले हे रेसिडेन्शियल फोर्ट्स आहेत, तसे महाराष्ट्रातले किल्ले हे वॉर फोर्ट्स आहेत, लढवय्यांचे किल्ले आहेत, आणि कायम आक्रमणामध्ये लढवय्यांच्या किल्ल्यांचं नुकसान होतं, कारण या किल्ल्यांनी लढाया पाहिल्या, त्या किल्ल्यांनी विलासी जीवन कधी पाहिलं नाही, आणि त्यामुळं अनेकदा की दुर्गप्रेमींच्या मनात, इतिहासप्रेमींच्या मनात काय खंत असते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे खरेखुरे साक्षीदार जर कोण असतील तर हे गडकोट आहेत. यातला एक एक क्रूज सांभाळण्यासाठी, यातला एक एक दरवाजा टिकवण्यासाठी शत्रूंच्या आक्रमणापासून तुमच्या माझ्या कित्येक पूर्वजांनी शेकड्यांनी बलिदान केलंय, आपलं रक्त सांडलंय. आणि मला वाटतं डॉक्टर साहेब, आपलं एक कॉफी टेबल बुक की या सगळ्या मावळ्यांना, ज्ञात अज्ञात सगळ्या मावळ्यांना मानवंदना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. तुम्ही बघू शकता 101 गडकोटांची ही संपूर्ण माहिती आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच जो किल्ला आहे साल्हेरचा, त्या साल्हेरच्या किल्ल्यापासून ते पारगडच्या किल्ल्यापर्यंत, म्हणजे साल्हेरपासून ते पारगड पर्यंतच्या या किल्ल्यांचं हे संपूर्ण कॉफी टेबल बुक आहे. अशी पेंटिंग्स आहेत, त्या किल्ल्याचा इतिहास आहे, आणि फोटोग्राफ्स आहेत. ते अतिशय सुंदर असं कॉफी टेबल बुक हे डॉक्टर इंदोरेंनी शिवाजी महाराजांचं युद्ध करताना, शिवाजी महाराजांचं कांचनवारी करण्या संग्रामातलं पेंटिंग, असा हा अमूल्य खजिना डॉक्टर साहेब आपण आणतात. याबद्दल सगळ्या शिवप्रेमींच्या मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना विनंती की आवर्जून हे कॉफी टेबल बुक आपल्या घरात आपल्या संग्रही असावं, याची आपण सर्वांनी दखल घ्या. इतका जर मोठा प्रयत्न होत असेल तर त्या प्रयत्नाला साथ सुद्धा आपण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर द्याव्याची सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय श्री.